वाघाचा ठसा होता, रुद्राचा अवतार तो वाघाचा ठसा होता. विचारात्या सह्याद्रीला आणि विचारात्या सागरी लहरींना, विचारात्या सह्याद्रीला आणि विचारात्या सागरी लहरींना, माझा शुभ कसा होता, माझा शुभ कसा होता. हो मित्रांनो, आज आपल्या समोर महाराष्ट्राचे आराध्य दैवत छत्रपती शिवाजी महाराज यांच्याबद्दल थोडक्यात मनोगत व्यक्त करणार आहे. तरी सर्व मान्यवरांनी ते शांत चित्तीने ऐकावे ही माझी विनंती. मित्रांनो, तलवार तर सगळ्यांच्याच हातात होती, ताकद तर सगळ्यांच्याच मनगटात होती. तलवार तर सगळ्यांच्याच हातात होती, ताकद तर सगळ्यांच्याच मनगटात होती, पण स्वराज्य स्थापन करण्याची इच्छा फक्त आणि फक्त माझ्या शिवरायांच्यात होती. स्वराज्य स्थापन करणे ही छोटी गोष्ट नव्हती, तरी माझ्या राजाने ते स्वप्न पाहिलं व ते सत्यात उतरून आणले. आपल्या महाराष्ट्रात 350 वर्षापूर्वी एक घटना घडून गेली, एक राजा होऊन गेला. या राजाचे नाव जरी उलट केलं तरी तो राजा अखंड आयुष्यभर स्वतःच्या जीवाशी खेळला. तो राजा म्हणजे छत्रपती शिवाजी महाराज. महाराजांनी वयाच्या 14व्या वर्षी क्रांतीचे पाऊल टाकले. हिरोजी इंदुलकर, हंबीरराव मोहिते, तानाजी मालुसरे यासारखे अनेक शूरवीर होते. महाराजांनी माऊल्यांच्या मदतीने स्वराज्य स्थापन केले. महाराजांना खरी साथ लाभली ती आपल्या वडिलांची. म्हणतात ना, पराक्रम दाविला शाहजीच्या छाव्याने, सलाकी पलो केलं शत्रूला, गनिमी काव्याने, गनिमी काव्याने. स्त्रीची अब्रू म्हणजे महाराजांसाठी जीव की प्राण, कारण महाराजांवर जिजाऊंचे संस्कार होते. ज्या वेळेस रामधनाच्या सावकाराने स्त्रीची अब्रू लुटली, त्यावेळेस महाराजांनी त्याच्या हातपाय तोडण्यास फरमावले. कारण जो स्त्रीची अब्रू जाणतो, माता बहिणीची पाठ रागण करतो, तोच खरा राजा, तो म्हणजे माझा शिवराजा. व मोगलांविरुद्ध क्रांतीची मशाल पेटवली. मित्रांनो, जंगलातील सर्व दारी लाकडाला साग म्हणतात, जंगलातील सर्व दारी लाकडाला साग म्हणतात. व ज्याने हे मुघल युग घालवले त्याला जिजाऊचा वाघ म्हणतात, त्याला जिजाऊचा वाघ म्हणतात. मित्रांनो, शिवाजी महाराजांना अन्याय करणारा स्वकीय असो किंवा परकीय असो, त्यांनी त्याची पर्वा केली नाही. अशीच एक स्त्रीची आदर करणारी घटना म्हणजे महाराजांच्या आयुष्यात घडली. एक हिरकणी नावाची गवळण रायगडचा कडा उतरून खाली आली. महाराजांना हे समजलं. महाराजांनी तिला साडी चोरली देऊन सन्मान केला व तिला विचारले, एवढा अवघड कडा उतरून तू खाली कशी आली? तेव्हा हिरकणी म्हणाली, मी माझ्या मुलासाठी माझा जीव धोक्यात टाकलं. तेव्हा महाराज म्हणाले, ही महाराष्ट्रातील कारी आई जी आपल्या लेकरासाठी काही करू शकते, धन्य ती हिरकणी व धन्य तिची माया. व त्यावेळेस अफजल खान स्वराज्यावर चालून आला व या शरीरापुढे शिवाजी महाराजांची काय ढाल टिकणार नाही असे बहुतेकांना वाटत होते. पण महाराजांना जिवावणे शपथ घातली होती की आज तो अफजल खान ज्याने आपली देवांची देवळे मोडले, तुमचे वडील यांना अपमानित ठरवले, तुमचे मोठे बंधू संभाजीराजे यांचा खून केला, अशा या दगलपात अफजल खानास तुम्ही जिवंत सोडता कामा नये. मातेचे शब्द शिवबांच्या जिवारी लागले व शिवबांनी शपथ घेतली, एक तर अफजल खान तरी जिवंत राहील, नाही तर आज शिवबा तरी जिवंत राहील. रायतासाठी लढ पोरा असा जायचा आवाज होता, रायतासाठी लढ पोरा असा जायचा आवाज होता. क्रांतीचे स्फुरण, माय जिजाऊ, सुपुत्राजीचा शुभ होता, सुपुत्राजीचा शुभ होता. असे हजार अब्दुल खान जरी शिवाजी महाराजांच्या समोर उभे राहिले असते तरी त्यांनाही संपवले असते माझ्या राजाने. पुढचा इतिहास तुम्हाला ठाऊकच आहे. अब्दुल खानाच्या पोटात वाघ नकी गुपसून त्याचा पोतला बाहेर काढला, मातेला दिलेले वचन पूर्ण केले व मोगल दरबारातच ही क्रांती घडली व शिवाजी महाराजांचे वचन दिल्ली पर्यंत पोहोचले. मित्रांनो, एवढाच नाही तर औरंगजेब बादशाहच्या वाढदिवसानिमित्त शिवाजी महाराजांना मागील रांगेत उभे केले होते. तेव्हा महाराजांनी औरंगजेब बादशाह कडे बोल सुरवले. ज्या वेळेस बालाढ्य मोगल सरदार अब्दुल खानाचा पराभव करताना जीवा महाला यासारख्या जीवाला जीव देणारे जिगरबाज रक्षक बरोबर होते म्हणून कारचा पराभव केला. मित्रांनो, शिवाजी महाराज शक्तीपेक्षा युक्त श्रेष्ठ या पद्धतीने लढाई करत असत. व भाषण संपवता संपवता मी चार वाली रूपाने साजर करून दाखवितो, ते नक्कीच प्रेरणादायी ठरेल. राजा तुम्ही असता तर मी झालो असतो तानाजी, राजा तुम्ही असता तर मी झालो असतो तानाजी, आणि या भ्रष्टाचारी त्या भस्मासुराला मोठ्या हिमतीने गाडल्या असतं मी. राजा तुम्ही असता तर प्रत्येक स्त्रीचे स्वातंत्र्य जपले असते, राजा तुम्ही असता तर प्रत्येक स्त्रीचे स्वातंत्र्य जपले असते, आणि स्त्रीवर अन्याय करणाऱ्याचे दिवस लवकरच संपले असते, लवकरच संपले असते. राजा तुम्ही असता तर जाती धर्मामध्ये तेढ वाढलाच नसता, राजा तुम्ही असता तर जाती धर्मामध्ये तेढ वाढलाच नसता. व प्रत्येक जातीने आपला माणूस की धर्म जपलाच असता, हा जपलाच असता. सूर्य जर उगवला नसता तर आकाशाचा रंगच काला नसता, सूर्य जर उगवला नसता तर आकाशाचा रंगच काला नसता. जर का शिवाजी महाराज जन्मले नसते तर स्वातंत्र्याचा अर्थच कळला नसता, तर स्वातंत्र्याचा अर्थच कळला नसता. अशा तोर राजाला माझा मानाचा मुद्रा. धन्यवाद. जय भवानी.